गेल्या अनेक दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचं शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे. वास्तविक पाहता शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतलं पाहिजे, परंतु या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने यांची दखल घेतली नाही. तर उलट अर्थी अनेक एसटी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी निलंबित करण्याचं काम केलेलं आहे. आज पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये श्री विठ्ठल भगवंताला या ठिकाणी आम्ही अभिषेक घालून साकडं घातलं आहे की हे विठ्ठला या झोपलेल्या सरकारला जागं कर, त्यांना सुबुद्धी दे आणि सर्व एसटी कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये विलीनीकरण करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना देखील सुबुद्धी दे. आज कार्तिकी यात्रा 2-3 दिवसावर येऊन ठेपलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक या ठिकाणी येणार आहे. त्यामुळं एसटीच्या या सर्व संपावर तोडगा काढून एसटीच्या कर्मचाऱ्यांचं शासनाच्या सेवेमध्ये विलीनीकरण करून घेऊन भाविकांना आणि एसटी कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी दिलासा द्यावा, मदत करावी. माननीय राजसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मनसेनेच्या माध्यमातून एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे आमची ताकद उभी केलेली आहे. माननीय राजसाहेबांनी स्वतः लक्ष घातलं आहे. माननीय राजसाहेबांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना या सरकारला देखील पत्र दिलेलं आहे. याचा या सरकारने ताबडतोब विचार करून एसटीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करून घेण्यात यावं, अन्यथा महाराष्ट्र मनसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय तीव्र असं आंदोलन करण्यात येईल आणि त्याची काय होणारे जे काय परिणाम असतील त्यासाठी सरकार जबाबदार राहील. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँक ला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. परकोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता परकोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.